नमस्कार, कल्पनाज किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्यासाठी वांगी आणि मेथीची भाजी ही रेसिपी शेअर करणार आहे। खूप सोपी भाजी आहे आणि माझी एकदम फेवरेट आहे। तर आपण पाहूया साहित्य। पहिला घेतले एक कांदा, एक वांग आणि अर्धी जुडी जाडी मेथी, मोठी मेथी। ते मी सगळं चिरून ठेवल्या, कांदा, वांगी आणखी मेथी। आता इथे तेला टोपामध्ये आपण एक दोन चमचे तेल घेऊ आणि तेल गरम झाल्यावर आपण फक्त हिंगाची फोडणी द्यायची। मी राई, जिरं काही घालत नाही या भाजीला। हिंगाची फोडणी झाली की मग मी तो कांदा कापलेला होता ना, एक कांदा बारीक चिरलेला होता, तो घालूया। तर कांदा चांगला परतून घ्यायचा आणि सगळा ट्रान्सपरंट म्हणजे एकदम ट्रान्सपरंट होईल असा आपण त्यामध्ये थोडासा सॉते करूया कांदा। की त्याच्यामध्ये लगेच आपलं कापलेली वांगी घालायची। वांगी पहा, तुम्ही एक एक इंचाची फोडी ठेवलेत पण त्या शिजल्यावर ते विरघळून जाते ते काम वांग, म्हणून मी जरा मोठे पीसेस ठेवलेत। आता आपला नेहमीचा मसाला घालायचा त्याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया, मग दीड चमचा लाल तिखट म्हणजेच मिरच्याची भुकी आणि दीड चमचा आमचा पाठारे प्रभू सांबार मसाला। आणि चवीनुसार मीठ, इथे मी एक चमचा मीठ घेतलं कारण आपल्या नंतर मेथी पण येईल ना त्यामध्ये मेथीची भाजी। आता मी बहुतेक भाज्यांसाठी मी धणे आणि जिरेची पावडर मी केलेली असते ती घालते, पण वांगी जेव्हा मी घरी करते वांग्याची भाजी तेव्हा मी हमखास आमचा पाठारे प्रभू गरम मसाला वापरते, ज्या त्याची चव एकदमच अप्रतिम असते म्हणून। पण तुम्ही गरम मसाला वापरू शकता। आता हे मसाले सगळे मी नीट लावले, त्याच्यावर आता मी ताट ठेवले आणि त्याच्यावर पाणी ठेवले, म्हणजे पाण्याचं ताट बोलते मी त्याला। त्याच्याने काय होते, वाफेनी भाजी शिजते। आपण खाली भाजीमध्ये पाणी घातलेलं नाही आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। इथे मी एक वजन ठेवलं आहे म्हणजे पटकन शिजायसाठी। तर आता पाहूया, आपले 4-5 मिनटं झालेत, तर वांगी आपली शिजलेली दिसते पण अजून थोडा वेळ आहे शिजायला, पण काही हरकत नाही। आता ती मेथी घालूया आपण, म्हणजे मेथीबरोबर ती वांगी एकदम छान शिजून निघते। दिसतं ना वांग आपलं थोडं मध्ये कुठेतरी सफेद दिसतं मला, पण काही हरकत नाही। आता आपण आपली ती चिरलेली मेथीची भाजी आहे ना ती घालूया याच्यात। आता मेथीची भाजी घातल्यावर आपण परत 1-2 मिनटं झाकण ठेवूया, म्हणजे मेथी पण छानपैकी शिजून घेईल होईल। आणि आता मेथी, वांग आणि मेथी घातल्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालूया, म्हणजे टेस्टमध्ये थोडं चेंज यायला, आता ना कडू नाही लागली पाहिजे। आणि ही मेथीची भाजी ना अदरवाईज खूप जणा आवडत नाही खायला, पण हे बघा इथे मी गूळ घातलं आहे 1 चमचा। तुम्हाला जमेल जसं 1 चमचा गूळ मी बारीक करून घातलेला आहे। येस, बस आता परत ते मिक्स करते मी आणि परत मी पाण्याचं ताट ठेवते त्याच्यावर। अशी दिसते आता मेथीची भाजी, आता आपली शिजली पाहिजे ना। त्याला 2 मिनटं बाद झाली हां मेथीची भाजी शिजायला। आता परत मी पाण्याचा ताट ठेवते। वाव, 2 मिनटं झाली, पाहूया आपली मेथीची भाजी आणि वांग्याची भाजी शिजली का। ही माझी खूप फेवरेट भाजी आहे ना,
म्हणजे आम्ही पाठवे प्रभू वांग्यामध्ये आम्ही कोलंबी घालतो, सोडे घालतो, जवळा घालतो, मग व्हेजिटेरियन करताना आम्ही बटाटा घालतो. पण ही मोठी मेथी एकदम टेस्टी लागते, हे कॉम्बिनेशन एकदम युनिक आहे आणि तुम्ही नक्की करून पहा ही भाजी, तुम्हाला आवडेल. चला आता मी गॅस बंद करते, आपली भाजी छान तयार झालेली आहे. वाव यम्मी. आता मी एका सर्विंग बोलमध्ये काढते आणि ही भाजी केली ना की मी 4-5 चपात्या जास्तच करते, कारण सगळ्यांना आवडते ही भाजी. तर तुम्ही पण हे नक्की करून पहा. आणि तुम्ही ऑलरेडी करत असाल ही भाजी वांगी आणि मेथीची, तर तुम्ही काय देतात फोडणीला त्याच्यामध्ये? मी बहुतेक बघितले लोक राईची फोडणी देतात आणि जिरं, पण मी वांग्याच्या या भाजीला नुसती हिंगाची फोडणी देते आणि एकदम टेस्टी होते ही भाजी. तर तुम्ही पण हे नक्की करून पहा, वांगी मेथीची भाजी. वाव. बरं, वांगी तुम्ही कुठली घ्याल ना त्याच्यावर पण आहे. कधी कधी वांगी खूप वांगं कडू असते, ते जरा जपून बघा. तर हे मी ना हिरवं ते वांगं घेतलं, ते खूप छान असं पण गोडच असतं वांगं ते, म्हणजे मी आज गूळ नसता घातला तरी चाललं असतं. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.